वाहन चालवण्याचा परवाना आणि रॉयल्टीचे कागदपत्र परत करण्यासाठी 7,000 लाच घेताना सातारा पोलीस ठाण्यातील राजाराम गणपत वाघ या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केली आहे. गुरुवारी वाघ यांनी तक्रारदार यांचा ट्रक जप्त करून लायसन्स आणि रॉयल्टीचे कागदपत्रही स्वतःकडे घेऊन ठेवले होते व ही कागदपत्र परत पाहिजे असल्यास आणि कारवाई नको असल्यास 15,000 रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली होती. तक्रारदारानं विनंती केल्यानंतर तडजोड अंती ही रक्कम 7,000 रुपये इथपर्यंत ठरली. लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं लाचलुचपत कार्यालयात गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पथकानं सातारा पोलीस ठाण्यात सापळा रचून वाघ यांना 7,000 लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईवरून बीड बायपास रस्त्यावर पुन्हा वाळूची अवैध वाहतुकीसह चिरीमिरीचा काळाबाजार सुरूच असल्याचं दिसून आलं आहे.